नमस्कार गेट थिंग या आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी ही पावडर एक चमचा एक ग्लास दुधात घ्या कोणत्याही मेडिकलवर मिळणारी ही, ही पावडर इतकी पॉवरफुल आहे की हार्ट अटॅक कधीच येत नाही पुरुष असो अथवा स्त्री यांची ताकद इतकी वाढते की तुम्हाला तुमच्या जोडीदारासमोर कधीच मान खाली घालण्याची वेळ येणार नाही यामुळे म्हातारपण लवकर येत नाही मानसिक ताणतणाव तणाव येत नाही आणि संध्याकाळी झोप चांगली लागते शरीरातील रक्त आणि एचबी वाढते विटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात मिळते थकवा उदासीनता पूर्णपणे कमी होते विषाणूशी लढण्याची जी क्षमता असते किंवा प्रतिकारशक्ती असते ती दुप्पट तिप्पट वाढते यामध्ये यामुळे पुरुषांमध्ये प्रचंड वीरेवाढ होते तर महिलांना मानसिक पाळीचा जो त्रास आहे तो होत नाही महत्त्वाचे म्हणजे पित्त असणाऱ्या व्यक्तींनी घेतले तर सर्व पित्त कमी होते कॅन्सर ॲनिमिया यासारखे अवघड समजले जाणारे रोग देखील पूर्णपणे बरे होतात अंगदुखी सानदुखी पूर्णपणे कमी होते हाडे मजबूत होतात बी पी कधीच वाढत नाही मित्रांनो बघा यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते कोलेस्ट्रॉल शरीरात वाढत नाही परिणामी हार्ट अटॅक कधीच येत नाही अशी ही ताकदवान जबरदस्त उपयोगी पावडर आहे याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे थोडक्यात मी सांगणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये हे पावडर आपल्याला सहज मिळते याचा वापर एक ग्लास दुधात फक्त एकवीस दिवस करायचा आहे तसा याचा परिणाम तुम्हाला सातव्या दिवसापासून दिसू लागेल इतकीही जबरदस्त पावडर आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक ग्लास दूध हे एक ग्लास दूध पूर्णपणे उकळून घ्यायचे आहे उकळून घेतल्यानंतर या दुधामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे ही जी पावडर दिसत आहे ती आहे शतावरीची पावडर कुठल्याही मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होते तसेच आपल्या परिसरात बऱ्याच ठिकाणी बागेत उपलब्ध असते याला रानमावळीच्या मुळ्या असंही गावठीमध्ये म्हटलं जातं मित्रांनो यामध्ये याच्या ज्या मुळ्या आहेत या, या शतावरीच्या मुळ्यांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि आयसोफ्लोविन मोठ्या प्रमाणात असते त्याचप्रमाणे पोटॅशियम असते आणि अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स पुरुषांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉन व स्त्रियांच्या शरीरामध्ये एस्ट्रोजिन नावाचे हार्मोन्स असतात हे नियंत्रित करून ठेवण्याचं काम हे घटक करतात मित्रांनो यामुळे कामशक्ती वाढते आणि स्त्रियांचा वांसपणा देखील पूर्णपणे कमी होत शतावरीच्या मुळांमध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते त्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये राहतो यात व्हिटॅमिन के असते जे हाडे मजबूत बनवून ठेवते यातील अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात जे आणि यात एक गोष्ट अशी की हे जर नियमित वापरलं तर आपलं वजन देखील नियंत्रणात राहते म्हणजे वजन देखील कमी होते त्वचेवरील जे सुरकुत्या पडतात आणि वय नसताना देखील आपल्याला म्हातारपणा जाणवतो तो देखील कमी करण्याचं काम ह्या शतावरीच्या मुळा करतात डॉक्टर महिलांना शतावरी कल्प व शतावरीची औषधं देतात कारण हे इतकं महत्वाचं आहे की यामुळे थकवा आणि अशक्तपणा पूर्णपणे निघून जातो असे हे शंभर रोगावर गुणकारी असणारे हे पावडर शतावरी या झाडाच्या मुळांचे असून मित्रांनो आपल्याला ही एक वेळेसच्या उपायासाठी एक चमचा घ्यायची आहे एक ग्लासभर दूध उकळून घ्यायचं आहे या दूध उकळताना ही पावडर टाकायची नाही तर हे दूध चांगले उकळून बाजूला कराय बाजूला ठेवायचे आहे आणि बाजूला ठेवल्याच्यानंतर ते कोमट होऊ द्या कोमट झाल्याच्या नंतर यामध्ये एक ग्लासमध्ये एक चमचा पावडर टाकून चांगले मिक्स करायचे आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण याचा वापर करू शकतात मित्रांनो फक्त लहान मुलांना साधारणतः अर्धा चमचा द्यावे आणि मोठ्यांनी एक चमचा घ्यावे रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा आपल्याला उपाय करायचा आहे तसा शतावरीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही फक्त गरोदर मातांनी हे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि नंतर वापरावे याचा वापर सर्वांनी करावा आणि आपले रोग दूर करावे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करावे धन्यवाद